आजच्या या व्हिडिओत आपण वारा पर्वत आणि चिमणी यांची गोष्ट बघणार आहोत त्याचं नाव आहे वाऱ्याला चूक कळली वारा सगळ्यांना त्रास द्यायचा नको नको करून सोडायचा वाऱ्याला आपल्या शक्तीचा खूप गर्व होता एके दिवशी वारा खूप जोरात सुटला वाऱ्यांनी अनेक झाडांना उडासकट खाली पाडली झाडांच्या पानांना झाडांपासून अलग केले त्यांना दूरवर उडवत नेले मातीला उडवले झाडावरील पक्ष्यांची घरटी मोडली ते चिमणीने पाहिले आणि त्याला म्हणाली अरे वाऱ्या तू असं का करतोस सगळ्यांना त्रास होईल असे का वागतोस तू खूप शक्तिमान आहेस ना तर परवा त्याला खाली पडून दाखव तो पर्वताच्या चारही बाजूंनी जोर जोरात वाहू लागला गर्विष्ट वाऱ्याने पर्वताला खाली पाडण्याचा प्रयत्न केला पण पर्वतावरील एकही दगड तो हलवू शकला नाही शेवटी वारा थकला व वा थांबला पर्वताला म्हणाला मित्रा तू खूप पलवान आहेस मला माझी चूक समजली आहे यापुढे मी कोणालाही असा त्रास देणार नाही गोष्टीच्या तात्पर्य आपल्या शक्तीचा कधीही गर्व करू नये आपली चूक कळली की लगेच क्षमा मागावी